महाराष्ट्रात सतत होणाऱ्या जंगलतोडी, अनधिकृत बांधकाम, फॉरेस्टच्या जागेवर बनवलेल्या भल्या मोठ्या इमारती, झाडेतोड अशा अनेक गोष्टींमुळे जंगलातील जंगली जनावरांना राहण्याची जागा दिवसेंदिवस कमी पडू लागली. म्हणून सापांचा वावर आपल्या परिसरात वाढलेला आहे. अशाच वेळी वसईतील एव्हरशाईन सिटी होळी फॅमिली शाळेच्या निगडीत असलेल्या सोसायटीमध्ये भला मोठा साप आढळून आल्यानं सोसायटी सभासदांची चांगलीच तारांबळ उडाली. इतका मोठा साप बघितल्यानं सर्वच जण घाबरून गेले आणि त्वरित परिसरातील सर्पमित्र ओंकार लाड यांना संपर्क साधण्यात आला. ओंकार काही क्षणात घटनास्थळी पोहोचला व त्या सापाला सुखरूपपणे पकडून त्याने त्याच्या निसर्गात सुखरूपपणे सोडण्यात आले. ओंकार लाड यांनी सदरचा हा साप घोणस जातीचा खूप विषारी असून 6 फूट असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर महाराष्ट्रातील 5 विषारी सापांमध्ये या सापाचा समावेश आहे. तसेच या सापामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू याच्या दंशामुळे होतात. या सापाचे शरीर खोल पिवळ्या तपकिरी किंवा तपकिरी रंगाचे असते आणि त्यांच्या शेपटीच्या लांबीपर्यंत गडद तपकिरी डागांच्या 3 रांगा असतात. या प्रत्येक डागाच्या सभोवताली एक काळे वलय असते जी बाहेरील पांढऱ्या किंवा पिवळ्या रिमने तीव्र होते. ओंकार यांनी पुढे असे म्हटले की इतका मोठा घोणस जातीचा साप मानवी परिसरात पहिल्यांदा आढळून आला. तसेच जंगलातील प्रत्येक जंगली जनावर हा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन कायदा 1972 अधिपत्याखाली येतात, त्यामुळे त्यांना मारण्यास प्रतिबंध आहे व त्यांची तस्करी किंवा मारल्यास व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते. अशाच वेळी ओंकार लाड यांनी लोकांना आवाहन केले की आपल्या परिसरात कुठल्याही प्रकारचा सर्प आढळल्यास त्याला मारू नये व त्याची सूचना त्वरित परिसरातील सर्पमित्र आणि वन विभाग यांना द्यावी आणि त्यांना वाचवावे, कारण हेच खऱ्या अर्थात निसर्गाची देणगी आहेत. नमस्कार, माझं नाव ओंकार लाड. आपण जो आता व्हिडिओ बघितलात त्या सापाचं नाव आहे रस्सल वायपतल, असं इंग्लिश मधून म्हटलं जातं आणि मराठी मधून त्याला घोडस म्हटलं जातं. हा आम्ही साप आताच थोड्या वेळापूर्वी पकडला, एव्हरशाईन सिटी वसई ईस्ट होली फॅमिलीच्या बाजूच्या एका सोसायटीमधच्या आवारातून पकडला. आता बरं, हा सोसायटीच्या आवारात पोहोचलाच कसा? का? कारण का आपल्याकडे जंगल राहिलेच नाहीयेत. आपण जंगल नष्ट करत चाललोय, काँक्रीटचे जंगल आपल्याकडे येत चालत, अशा वेळेला ह्या जंगली जनावरांना राहण्यासाठी जागाच राहिलेली नाही. बरं, आता रस्सल वायपरच्या बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देणं, माहिती देणं म्हणजे काय? रस्सल वायपर इंडियातला सर्वात पॉइजनस स्नेक आणि वर्ल्ड मधला 4th सर्वात विषारी साप येतात. एशिया खंडात सर्वाधिक जास्त मृत्यू हा फक्त रस्सल वायपर साप चावल्यानी होतो. हा साप, काही लोक ह्या सापाला अजगर म्हणून ओळखलं जातं, काही लोक त्याला अजगर म्हणून त्याला पकडतात आणि दंश झाल्यास ती लोक मरण पावतात. आता अजगर आणि रस्सल वायपर ह्या दोघांमधला फरक कसा ओळखावा? तर जर रस्सल वायपर असतो त्याच्या अंगावर जशी माशाला खवलं असतं तशी त्याला खवलं असतात. त्याच्या शेपटीपासून ते डोक्यापर्यंत 3 पट्ट्या असतात, त्याच्यावर त्रिकोण त्रिकोण असतात आणि ह्याचं जे डोकं असतं हे पूर्ण त्रिकोण असतं. त्रिकोण म्हणजे ट्रायंगल असतं. आता ह्याच्या पुढे जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल, जर तुम्हाला अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आढळला ज्याच्याकडे तुमच्या आवारात, तुमच्या घराच्या अवतीभोवती, तुमच्या सोसायटीमध्ये कुठल्याही प्रकारचा साप आला, तुम्ही त्याला हाताळण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्हाला त्याच्याबद्दल काहीही माहिती नसेल तर तुम्ही महाराष्ट्र वन विभाग संपर्क क्रमांक आहे 1926 हा टोल फ्री नंबर आहे, तिकडे कॉल करा. जर तिकडे तुमचा फोन नसेल, तुमच्या एरियाच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला तुम्ही कॉल करा. तुम्हाला ते नसेल का, तुमच्या लोकल डिपार्टमेंटचे जे रेस्क्यूअर्स असतील, सर्पमित्र असतील किंवा जे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शनसाठी कामं करतात, जे एनजीओज काम करतात, त्या एनजीओजला तुम्ही हेल्प घ्या. पण सापाला पकडण्याचा प्रयत्न नका करू, कुठल्याही वाईल्ड अॅनिमलला मारण्याचा प्रयत्न नका करू. कारण का वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 प्रमाणे हा गुन्हा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अटक होऊ शकते. तर कृपया सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. आणि फक्त प्राण्यांना प्रेम करून फायदा नाही आहे, पण त्याचबरोबर जंगली जनावरांना सुद्धा प्रेम करून फायदा आहे. हे जे आहेत हे आपले रिसोर्स आहेत, जर आपण ह्या लोकांना आज ह्या लोकांना कन्झर्व केलं नाही तर आपल्या येणाऱ्या पिढीने फक्त एक दिवशी फक्त आपल्या चित्रामध्ये किंवा कुठेतरी युट्यूबवर किंवा कुठेतरी गुगल फोटोजमध्ये बघतील जे आज आपण आपल्या डोळ्यांनी बघतो. तर जसे मनुष्य, जसा कुत्रा, जसा माणी हा एक पृथ्वीचा घटक आहे, तसाच साप हा सुद्धा एक पृथ्वीचा घटक असून आपल्याला ह्या सापानच बरोबर को एक्झिस्ट करणं शिकलं पाहिजे. थँक्यू.